राज्यातल्या 86 लाख शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना आज तोही लाभ मिळाला. त्यांच्या शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये ते जमा झाले. आणि शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, तो संकटात सापडतो. अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामध्ये त्यांना तर आपण मदत देतोच. मला वाटतं आपला देशातलं हे पहिलं राज्य आहे की केंद्राप्रमाणे 6,000 रुपये आपण शेतकऱ्याला त्याला एक आधार आणि त्याला मदत त्याच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेणारे हे पहिलं राज्य. पीएम किसान सन्मान योजनेचा आज 14वा हप्ता. देशातल्या जवळपास 8.5 कोटी शेतकऱ्यांना देण्याचा कार्यक्रम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झाला. आणि त्यामध्ये जवळपास 86 लाखापेक्षा जास्तीचे शेतकरी आपले राज्यातले होते आणि त्यांना देखील जवळपास 1600 कोटी 1866 कोटी त्यामधून त्यांना देखील आपल्या राज्यातल्या 86 लाख शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना आज तोही लाभ मिळाला. त्यांच्या शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये ते जमा झाले. आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे. आणि 2019ला या शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या हिताच्या निर्णयाचं सुरुवात झाली निर्णयाला, आणि ते आतापर्यंत त्याचं वाटप होतं आहे. हा 14वा हप्ता देण्याचा कार्यक्रम होता, त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा एक सहानुभूतीपूर्वक विचार केला. आणि शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, तो संकटात सापडतो. अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामध्ये त्यांना तर आपण मदत देतोच, परंतु कायमस्वरूपी परमनंट त्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी घेतला. एक मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना एक मोठा आधार देण्यासाठी. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर तीच प्रेरणा घेऊन आम्ही राज्य सरकारने देखील नमो सन्मान शेतकरी योजना देखील या वर्षापासून सुरू केलेली आहे. आणि त्याचं पुढच्या महिनाभरामध्ये तोही कार्यक्रम सुरू होईल. म्हणजे 6,000 रुपये केंद्र सरकारचे आणि 6,000 रुपये राज्य सरकारचे असे मिळून 12,000 रुपये आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय हा मोठा त्याच्या हिताचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेला आहे. राज्याचं देखील मला वाटतं आपल्या देशातलं हे पहिलं राज्य आहे की केंद्राप्रमाणे 6,000 रुपये आपण शेतकऱ्याला त्याला एक आधार आणि त्याला मदत त्याच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेणारे हे पहिलं राज्य आहे. त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज कृषीमंत्री महोदयांनी देखील आपल्या राज्यामध्ये जवळपास किती 16.6 लाख शेतकरी आपले या कार्यक्रमाला जुडले होते आणि 13,000 गावांमध्ये हे सगळं थेट प्रक्षेपण आपण कृषी विभागातर्फे त्याचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी केंद्र सरकार देखील प्रयत्न करत आहे आणि राज्य सरकार देखील त्यामध्ये प्रयत्न करत आहे. पारंपरिक शेतीबरोबर त्याला आधुनिकतेची जोड देत आपल्याला जे क्रॉपिंग पॅटर्न आहे त्यामध्ये आवश्यकता किती आहे, डिमांड आणि सप्लाय आणि त्यामध्ये क्लस्टर अशा प्रकारचं विविध नवीन नवीन आधुनिक जोड देऊन या आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा होईल यासाठी पूर्ण आपलं राज्य सरकार काम करतं आहे.